हॅलो फ्रेंड्स, आर आर गार्डनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज मी तुम्हाला कलोंचीबद्दल थोडंसं सांगणार आहे. तर सकाळचे 11:30 वाजलेले आहेत आणि आज मला सुट्टी आहे. सप्टेंबर महिना चालू झालेला आहे आणि म्हटलं थोडंसं आज कलोंचीबद्दल सांगावं, कारण आता थंडीमध्ये कलोंचीचा सीझन असतो आणि छान अशी त्याला लाल रंगाची, माझ्याकडे लाल रंगाची कलोंची आहे आणि सुंदर लाल फुलांनी हे जे प्लांट आहे ते पूर्ण बहरून जातं. तत्पूर्वी आता सप्टेंबर आहे, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ते जानेवारीपर्यंत याची जे फ्लावर्स आहेत ते असतात आणि बरेच 1-2 महिने तसेच्या तसे फ्लावर्स असतात, म्हणजे खराब होत नाहीत लवकर. म्हणून म्हटलं आज जरा काय आपण काळजी घेऊया किंवा ते आता काय केलं पाहिजे ते पाहूया थोडक्यात. तर माझ्याकडे बरीचशी म्हणजे 7-8 जास्त बरण्यांमध्ये किंवा कॅनमध्ये, तेलाच्या कॅनमध्ये ही रोपे लावलेली आहेत आणि आज मी त्यांची जरा साफसफाई केली. मला वेळ असल्यामुळे मी जरा त्यांची त्यांच्यामध्ये असलेलं गवत किंवा जी पानं होती खराब झालेली ती बरीचशी अशी काढलेली आहेत आणि तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे की आता आपण सप्टेंबर महिना निघालेला आहे, अजून आपण काय करू शकतो जेणेकरून त्याला पुढे येणारी फुलं हेल्दी आणि कशी छान असतील याकडे आपण पाहणार आहोत. तर काय करायचं आहे, आता ही माझी बरणी आहे म्हणजे तेल ह्याची ती मोठी ती मी कट केलेली आहे आणि त्यात हे हा पोर्शनमध्ये हे मी लावलेली आहे. तर प्रथम त्या बरणीमध्ये किंवा ज्या कुंडीमध्ये जे काही खराब पानं आहेत ती आपण काढायची आहेत. ब्रह्मकमळ पण आहे याच्यामध्ये माझं, ही कुंडी मी साफ केलेली आहे. त्याच्यानंतर हे पाहू शकताय 15 लिटर तेलाचं कॅन आहे हा आणि त्याच्यामध्ये हे लावलेलं आहे. खूप वाढ झाली त्याची. जरी तुम्ही आता एखादी फांदी किंवा जरी नुसतं पान जरी घेतलं तरीसुद्धा ते छान असं जगतं म्हणजे आणि खूप फास्ट वाढते. ही हिला मात्र वर्षातून एकदाच म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरच्या थंडीच्या दिवसातच फुलं येतात आणि माझ्याकडे पूर्ण लाल रंगाची ही आहेत कलोंची. खूप आता ही तुम्हाला हिरवीगार दिसते, सगळी झाडं ही प्लांट सगळे हिरवे ग्रीन दिसत आहेत, परंतु आता फुलपाखरं पण त्याच्यावर उडते छान. आता भरपूर फुलपाखरं दिसत आहेत, तुम्हाला दिसतील इथे किती सुंदर फुलपाखरं बघा त्या झाडावर. आता एक ना ऑरेंज कलर आणि येलो कलरचं मी बटरफ्लाय पाहिलं, सुंदर छोटं होतं पण फोटो काढायला गेले तेवढ्यात ते उडून गेलं. आणि ते चतुर म्हणतात ना ते, तर एवढे आहेत ना, तर त्या पलीकडे खूप आहेत. हां, या दरम्यान ते खूप येतात पण तो ऊन आहे तरीसुद्धा मी शूटिंग करत आहे आपल्यासाठी. बघताय तुम्ही ते फुलपाखरू कसं छान फुलांमध्ये फुलांवर उडून इकडून तिकडून ते उडत आहे. तिकडे वरती गेलं ते, पुन्हा येईल मला वाटते, एकदा पुन्हा येईल ते बघा उडते. वाव, किती छान वाटते ते ब्लॅक कलर आणि व्हाईट, ब्राऊन थोडीशी शेड आहे त्याची. असं हे कलोंची खूप छान वाटतं. पुन्हा एकदा ते आलेलं आहे, पाहू शकताय तुम्ही. छान वाटते ते फुलांवरचं मकरंद गोळा करते बटरफ्लाय, ब्लॅक व्हाईट आणि थोडंसं ब्राऊन शेडमध्ये आहे तो. अशी कलोंची तर काय करायची, त्याची जी खराब पानं आहेत ती आपण काढून टाकायची आहेत. मला जेव्हा जेव्हा सुट्टी असेल त्यावेळेत माझं हाच दिनक्रम असतो, आपलं स्वयंपाकघरातील काम आटपलं की वरती येते मी आणि टोपी असते माझ्या डोक्यात, पण आज मी टोपी विसरले आणायला खालून. पाण्याची बॉटल माझ्यासोबतच आहे. प्रत्येक कुंडीतली मी खराब जी पानं खराब झाली होती पावसामुळे, कारण आता पाऊस 3-4 दिवस कंटिन्यू पडतो आहे त्यामुळे सतत पाणी, ते ओलावा खूप आहे कुंड्यांमध्ये. आणि ह्या झाडाचं पाण्याचं म्हणाल तर पाणी ह्याला जास्त लागत नाही, हे सकुलेंट प्रकारचं आहे. हे बघा तुम्ही पानं पाहू शकता, अशी जाड असतात आणि त्या पानांमध्ये पाणी स्टोअर असतं त्यामुळे ह्याला पाणी बरेच दिवस नाही दिलं तरी चालतं. सकुलेंट फॅमिलीतील हे प्लांट आहे. मातीचं म्हणाल तर माझं नेहमीचाच रेशो आहे की गार्डन सॉईल, थोडी रेती, कोकोपीट आणि आपलं
हे कोकोपीट म्हटलं ना मी, हां असा रेशो माझा नेहमीच असतो सगळ्या झाडांना. आणि पाणी ह्याला द्यावं लागत नाही, आता पावसाळा असल्यामुळे मी काही पाणी देत नाही, परंतु मध्ये 2-3 दिवस फार ऊन होतं तेव्हा अगदी थोडं थोडं पाणी मी या झाडाला दिलं होतं. तो पाहू शकताय पानं थोडीशी करपित उन्हामुळे किंवा काही पानं अशी पावसामुळे अशी पिचपिचित झालेली आहेत, ती काढून टाकायची आहेत आपण, जेणेकरून त्याला पाण्यामुळे ते काय होतं फंगस वगैरे असं पकडतं. माती भरपूर त्याच्यातनं अशी टर्टलवाईन भरपूर उगवली होती, मी ती काढली कारण माती दिसतच नव्हती, टर्टलवाईन सगळीकडे वाढली होती. अशा मी कुंड्या मागासपासून साफ केल्या आहेत, त्या भरपूर कुंड्यांमध्ये माझी कलोंची आहे आणि एवढी छान दिसतात ना त्याला फुलं आल्यानंतर, पूर्ण आपल्या गार्डनची किंवा बागेची शोभा ती फुलं वाढवतात खूप. तो त्याचा शूटिंगसुद्धा मी नंतर करणार आहे. आणि आता या पावसाळ्यामध्ये मी याला खत वगैरे काहीच दिलेलं नाही आहे. आज मी त्यांची सगळं सफाई करते आहे, गवत म्हणा किंवा खराब झालेली पाने सगळी काढते आणि पूर्ण त्यांच्या कुंड्या ज्या आहेत त्या क्लीन करणार आहे आज. आणि 15 दिवसांनी जवळ आजची तारीख 9 सप्टेंबर आहे, जवळजवळ 10-15 दिवसांनी मी त्यांना थोडंसं पोटॅश किंवा वर्मी कंपोस्ट देईन. आणि 15 दिवसांनी आणि ह्यांना ना सूर्यप्रकाश भरपूर लागतं, म्हणजे जिथे सूर्यप्रकाश नसेल तिथे हे झाडं होत नाहीत, सूर्यप्रकाश लागतं. परंतु आता काय करणार आहे, थोडंसं पाऊस कमी झाला की यांना मी थोडं ऊन 1-2 तासाचं ऊन आणि नंतर यांना असं अंधाऱ्या आपण अंधार म्हणजे अंधार जिथे असतो अशा शेडमध्ये ठेवावं लागेल, म्हणजे 1-2 तासाचं फक्त सकाळचं ऊन आणि नंतर यांना काळोख किंवा अशा अंधाऱ्या भागात जिथे सूर्यप्रकाश मिळणार नाही अशा भागात ठेवावं लागेल. त्याच्यामुळे काय होतं की ती फुलं येण्यास त्याची मदत होते, म्हणजे सकाळचं 1-2 तासाचं ऊन दिलं की नंतर त्या कुंड्या किंवा ज्या काही हे आहेत माझ्याकडे ज्याच्यामध्ये मी लावलेली आहे रोपं ती कमी म्हणजे काळोख असणाऱ्या इथे ठेवलं ना की त्यांना त्या म्हणजे टेन्शन म्हणतो ना आणि मग ती फुलं द्यायला लागतात ती रोपं असं आहे. त्यामुळे मी आता 15 दिवसांनी यांना काय खत दिल्यानंतर 3 तासाचं ऊन दिलं की त्यांना शेडी एरियात म्हणजे जिथे अंधार असेल तिथे ठेवणार आहे की जिथे सूर्यप्रकाश त्यांना मिळणार नाही अशा भागात ठेवणार आहे. ह्याच्यातसुद्धा आता एक सदाफुलीचं रोप होतं ते मी काढलं, खूप मोठं झालं होतं, पाहू शकता हे पण झाड किती मोठं झालं आहे. हे बघा पानं थोडीशी खराब झाली, ती काढायची आहेत आपण. छान दिसतं, रेड कलर आहे माझ्याकडे. आणि हे बघा तुम्ही पाहू शकता केवढी त्याला पूर्ण भरलं आहे ते. आता ह्याच्या भरपूर म्हणजे भरपूर झाडं याची बनतील, आपण जर डिवायडेशन केलं तर भरपूरच होतील झाडं ही. तर पण मी आता भरपूर कॅरी बॅग्स कुंड्या आता माझ्याकडच्या संपल्या आहेत, तरी मी कॅनमध्ये कंटेनरमध्ये लावत असते. माझे आमचे हर्बलचे जे फ्यूल आहे त्याच्या डब्यांमध्ये पण मी हे लावलेली आहेत रोपं, बरीचशी रोपं त्याच्यात लावलेली आहेत, शेवंती लावलेली आहे. आता शेवंतीचं पण थंडीमध्ये फुलं छान येतात, त्यामुळे मी कुठलीच वस्तू टाकत नाही, वेस्टपासून बेस्ट तयार करण्याचा प्रयत्न करते. अशी ही कलोंची बरीचशी साफसफाई झालेली आहे. हा जरी पान तुम्ही लावलं तरीसुद्धा याच्यापासून म्हणजे झाड बनतं, प्लांट बनतं. याच्यातसुद्धा तेलाच्या कॅनमध्ये सुद्धा मी लावलेलं आहे खूप. हे बघा हे आता तुटलेलं आहे माझ्याकडून, बघा इथं मुळं आलेली आहेत, म्हणजे असं जरी असेल तरी आपण ते जगवू शकतो. अशी कलोंची मी आता साफ केलेली आहे, तिला 2 दिवस चांगलं उन्हात ठेवते आणि 15 दिवसांनी मी त्याला थोडंसं खत टाकणार आहे, म्हणजे ती थोडं फुलं येण्याच्या प्रोसेसमध्ये होतील. त्याच्यानंतर मी आज काय केलं आहे, घरात 2-3 रफलच्या मुलांनी खालील रफल्स काऊचे याच्यात रोपं लावणार आहे. तर काय करणार आहे, माती जर कमी असेल तर आपली शेंगांच्या साली, त्याच्यानंतर हे थोडंसं मी झाडांचं कंपोस्ट केलं होतं याच्यात टाकून ती कलोंचीची 2-3 रोपं यात तयार करणार आहे. आता ऊन फार वाढलेलं आहे तर हे सो मी हे संध्याकाळी करेन, जेणेकरून थोडंसं ऊन पण कमी असेल, आता ऊन फार लागते त्यामुळे मी हे संध्याकाळी करणार आहे.
अशी कलोंची तुमच्याकडे नसेल तर ती आपल्या गार्डनमध्ये ॲड करा आणि त्याला फुलं आल्यानंतर एवढं छान दिसतं की नाही, खूप गार्डनची शोभा वाढवतं. थँक्यू.